नोटाबंदीचा तडाखा देवस्थानांनाही बसलाय, मात्र त्यावर मुंबईतल्या सिद्धिविनायक ट्रस्टनं ऑनलाईन देणगीचा पर्याय शोधलाय. त्यासाठी ऑनलाईन ई वॉलेट आणि स्वाईप मशीननं देणगी देण्याची व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे. या संदर्भात सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी सीमा दाते यांनी. वेगवेगळे आपल्याकडे गेटवेज आहेत, त्याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक असेल, बिल डेस्क असेल, फेडरल बँक आहे, HDFC बँक, ह्या माध्यमातून गेटवे आणि वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट आमच्याकडे केलं जातं. त्याशिवाय आमच्याकडे स्वतः या ठिकाणी 3 स्वाईप मशीन ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक पूजा बुकिंगसाठी आहे, एक डोनेशनसाठी आहे आणि तिसरी आमच्या लाडू प्रसादाच्या बुकिंगसाठी आहे. या तिन्ही स्वाईप मशीनच्या माध्यमातून आमच्याकडे येणारं जे डोनेशन आहे त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ झालेली निश्चित आहे.